राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचा कहर, येत्या 24 तासात पावसाचा अंदाज, काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता। परभणीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस, काढणीला आलेल्या गव्हासह फळपिकाचं नुकसान। पुण्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट, पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा। सलगच्या सुट्ट्यांमुळे नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूरमध्ये भाविकांची तुफान गर्दी, मंदिर प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात भाविक रेणुका मातेच्या दर्शनाला। वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, मंगरुळपीर तालुक्याला पावसाने झोडपलं, अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले। नाशिकच्या कळवण तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला, टोमॅटो आणि मिरचीचंही नुकसान, शेतकरी हवालदिल। धाराशिवमधल्या करसखेडा तालुक्यात गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान, ऊस पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात। मराठवाड्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका, अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचं नुकसान, तर पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 54 जनावरं दगावली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग 3रा दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, तर काही भागात गारांचा पाऊस, सह्याद्रीच्या खोऱ्यात गारांचा खच। अवकाळी पावसामुळे पंढरपूरमधील द्राक्ष उत्पादक अडचणीत, पावसामुळे बेदाण्याचे दर 50 रुपयांपर्यंत घसरले, तर ढगाळ वातावरणाचाही बेदाण्याला फटका। धाराशिवच्या आढाळा तालुक्यात गारपीट, यामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान। इंदापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान, यात भोपळा, पपई, श्रावणी, घेवडा, चिकू, मका, कांदा आणि भाजीपाल्याची पिकं हुई सपाट। बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान, झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ घोषित करा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री कार्यालयाकडे मागणी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, सुप्रिया सुळेंची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी। लोकसभा निवडणुकीत मवियाला 38 तर विधानसभेच्या निवडणुकीत 180 जागा मिळतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास। भाजपचे नेते अमित कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश, साताऱ्यातल्या मेढा इथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या सभेतच केला प्रवेश। अजित पवारांकडनं पंतप्रधान मोदींचं कौतुक, पक्षाने मोदींचा चेहरा वापरून निवडणुका जिंकल्या, आज जगभरात त्यांचा पक्ष पोहोचला, हा करिश्मा मोदी साहेबांचा, अजित पवारांचं वक्तव्य। कोणतेही सबळ पुरावे नसताना नोटीस बजावणं दुर्दैवी, काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या नोटीसला आशिष देशमुख यांचं उत्तर। खासदार सुप्रिया सुळे पुण्यातल्या माणगावात दाखल, अमृता विद्यालयाच्या सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन। 16 एप्रिलला होणाऱ्या मवियाच्या वज्रमूठ सभेला नागपुरातल्या मैदान देण्यास भाजपचा विरोध, या विरोधात भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिकांचं आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।